नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडागिरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नोव्हेंबरमध्ये आता जवळ दिवाळी तर झालीच आहे मग नोव्हेंबरमध्ये आता नक्की कोणत्या पिकाचं नियोजन करावं बऱ्याच शेतकऱ्यांना हाच प्रश्न आहे की नोव्हेंबर आता जवळजवळ संपत आला आहे दुष्काळ परिस्थिती सगळीकडे झाली आहे पाणी पण नाही आहे मग अशा परिस्थितीत आता नक्की करावं काय दहा गुंठे जमीन वीस गुंठे एक, एक एकर किंवा दोन एकर अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे शेतकरी आपल्या ग्रेंगुडगिरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो नोव्हेंबर आता जवळजवळ अर्धा झाला आहे अर्धाचा राहिला आहे आणि आता डिसेंबर पण लागणार आहे डिसेंबरमध्ये थंडीचं प्रमाणसुद्धा वाढणार आहे मग अशा परिस्थितीत पिकं नेमकं करायची कोणती आणि मी जी पिकं सांगणार आहे खूप विचारपूर्वक ही पिकं मी तुम्हाला सांगत असतो पहा मित्रांनो सांगितलं होतं की दिवाळीपर्यंतच फक्त दिवाळीच्या अगोदर आठ दिवसापर्यंत आपली कोथिंबीर काढायची आणि ती विकायची कोणत्याही परिस्थितीत कारण तुम्ही पाहिलं असेल की आठ दिवसापूर्वीचं मार्केट आणि आजच्या मार्केटमध्ये पन्नास टक्क्याचा जवळजवळ फरक आहे आणि ते मी तुम्हाला जवळजवळ तीन महिन्यापासून सांगत आहे की दिवाळीच्या अगोदरपर्यंत कोथिंबीर निघाली पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही लागवड करा तरच तुमचा पैसा होईल आणि आता जी पीक आपण पाहणार आहोत तीसुद्धा अशीच असणार आहेत की ज्यामध्ये तुम्हाला पैसा चांगल्या प्रकारे मिळून जाणार आहे तर सगळ्यात पहिलं पीक मिरची मिरचीचा व्हिडिओ कालच दिलेला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता की मिरचीसाठी काय आपण कशा पद्धतीनं निवड केली आहे काय काय त्याच्यामध्ये माहिती दिली आहे काय नियोजन केलं आहे हे सगळं माहिती तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये आहे कालचा व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता दुसरं पीक आहे यामध्ये वांग आता वांगी लागवड सगळ्याच शेतकऱ्यांसाठी नाही आहे हे समजून घ्या वांगी लागवडीचा व्हिडिओ फक्त त्याच शेतकऱ्यांना आहे ज्या शेतकऱ्यांच्या मार्केटला उन्हाळ्यामध्ये सुद्धा रेट मिळतो आता आपला हा जो अहमदनगर जिल्हा आहे किंवा नाशिक आहे तर पुणे आहे हे ठराविक जिल्हे जे असे आहेत की याच्यामध्ये वांग्याला उन्हाळ्यामध्ये काही प्रमाणात मागणी असते काही प्रमाणात नसते म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के ही मागणी घटलेली असते त्यामुळं बराच वेळा उन्हाळ्याचं जे जा 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 मार्केट आहे साधारणतः फेब्रुवारीनंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या चार महिन्यामध्ये दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत कॅरेटचा रेट तो असं होतं भरपूर वेळा असंच होतं पण कधी कधी असंही होतं की उन्हाळ्यामध्ये चारशे रुपये कॅरेटसुद्धा रेट जातो तीच शक्यता यावर्षीसुद्धा जाणवू शकते कारण पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळं शक्यतो आपल्या विभागानुसार पीक निवडा आणि त्याचे रिस्क घ्या चौथं पीक आहे सॉरी तिसरं पीक आहे भेंडी भेंडी आतापर्यंत लागवड भरपूर होती आणि भर म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांना मी हे सांगित होतं की भेंडी लागवडीसाठी थांबा शक्यतो भेंडी लागवड आपल्याला लगेच नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये लगेच घ्यायची नाही आहे डिसेंबर एंडिंगचा जो कालावधी आहे हो साधारणतः वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर किंवा जानेवारीचा महिना या महिन्यामध्ये तुम्ही लागवड करू शकता जर थंडी कमी झाली तर म्हणजे वातावरण आता कसं राहील हे आपल्याला सांगू शकत नाही पण अवकाळीचा जो पट्टा आहे हा फिरतो आहे म्हणजे याचा अर्थ असा असणार आहे की काही दिवस आपल्याला खूप जास्त ग गारं म्हणजे थंडी पाहायला मिळणार आहे तर काही जे दिवस आहेत यामध्ये उष्णतासुद्धा तेवढीच वर येणार आहे म्हणून इथंसुद्धा तुम्ही टायमिंगनुसारच भेंडीची लागवड करायची की जेणेकरून तुम्हाला त्याचाही फायदा होऊन जाईल यानंतर चौथं जे पीक आहे हे चौथं पीक वेलवर्गीय आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन देणार एक आहे एकतर पहिला आहे चवळी आणि दुसरा आहे वाल वाल साधारणतः कोकणामध्ये सध्या सा चांगल्या प्रकारे पाणी आपण असं म्हणू की पर्जन्यवान झालेलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये कोकणातलाही भाजीपाला असतो म्हणून वाल तिकडं चांगल्या प्रकारे होतो त्याच्यामुळं थोडंसं तुम्ही वालाकडे दुर्लक्ष करू शकता किंवा तुमचे जर पाच दहा गुंठे जरी असेल तर तुम्ही ते लावू शकता पण वाल जर तुम्हाला करायचा असेल तर साधारणतः एप्रिल महिन्यातला पहिला आठवडा हा तुम्ही निवडू शकता किंवा मार्च महिनाही निवडू शकता पण पीक जे आहे चांगल्यापैकी रेट तुम्हाला देऊन जाईल फक्त रेटमध्ये काय फार तर पाच ते सात रुपयापर्यंत रेट मागे पुढे होऊ शकतो याच्यापेक्षा जा जास्त काही रेट आपल्याला मागेपुढे पाहिला होत नाही आणि पाचवं जे पीक असणार आहे हे अक्षरशः या पिकानं शेतकऱ्यांना हसवलंय पण करोडोपती पण केलंय आणि सुद्धा आणि ते म्हणजे टोमॅटो तर मित्रांनो या वर्षीचा जो का कालावधी आहे हा निश्चित दोन हजार तेवीस सारखा नसणारच आहे पण चांगल्यापैकी हा कालावधीसुद्धा असणार आहे कारण यावर्षी मुळातच पाणी खूप कमी आहे नाशिक पट्ट्यामध्ये टोमॅटो खूप जास्त प्रमाणात होतात पण नाशिक पट्ट्यामध्ये सुद्धा सध्याची परिस्थिती अशी आहे की पाटाला पाणी आलं तरच काही शेतकऱ्यांना पाणी आहे नाहीतर पाणीच नाही आहे म्हणजे पाऊसच मुळात मुबलक नाही आहे त्यामुळं पाणीसुद्धा नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये नाशिकचे पण शेतकरी असतील किंवा इतर सुद्धा शेतकरी असतील तर ते शेतकरीसुद्धा टोमॅटोची लागवड करू शकता फक्त लक्षात ठेवा ही एवढी जी, जी पिकं तुम्हाला सांगितलीत ही सगळीच्या सगळी तुम्ही जर कमी खर्चामध्ये जर व्यवस्थित केली आणि रेट जर तुम्हाला चांगला मिळाला रेट चांगला मिळाला तर तुम्ही कोणतीही करा रासायनिक शेती करा नैसर्गिक शेती करा किंवा कॉम्बिनेशन करा तुम्हाला चांगला फायदा होईलच पण जरी समजा रेट कमी राहिला किंवा लागवड जास्त प्रमाणे झाल्या तरी तुमचा जर खतांचा खर्च कमी असेल तर ते पिकं तुम्हाला परवडतील तर याच्यामध्ये जवळपास ही पाच जी पिकं मी तुम्हाला सांगितलीत जवळजवळ नव्वद टक्के शक्यता आहे या सगळ्याच पिकांना मागणी राहणार आहे पण तरीसुद्धा आपल्या भागाचा अभ्यास करा ज्या भागामध्ये पाणी जास्त आहे त्या ठिकाणी टोमॅटो लागवड ही टाळायची तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसेच हे पाच जी पिकं सांगितले तसंच सांगितल्याप्रमाणे आपल्या विभागाचा थोडासा एक सर्वे केल्यासारखं पहा आपल्या भागामध्ये कोणतं पीक खूप कमी आहे त्या पिकाकडं कल कडा कल क कल द्या किंवा कल घ्या पण ते पीक शंभर टक्के करा जर शेतकऱ्यांकडे शेत काही शेतकरी असे पण आहेत की ज्यांना सगळीच पिकं करायचे तर तुम्ही साधारणतः दहा गुंटे पंधरा गुंटे वीस गुंठ्यापर्यंत प्रत्येक पिकाची लागवड ही करू शकता तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला अडचण असेल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता तसेच ज्यावर व्यवस्थापनाचा व्हिडिओ बनवायचा असेल तर त्या पद्धतीनेही मला पिकाचं नियोजन सांगा त्या पद्धतीत मी तुम्हाला तो, तो व्हिडिओ बनवून देईल पण शक्यतो शेड्यूलसाठी विचारू नका कारण मुळात कोणत्याही पिकाला शेड्यूल नसतं तुम्ही जेवढं शेड्यूलच्या जाळ्यात जाताल तुम्ही तेवढंच अडका अडकताल त्यामुळं मी सरळ सरळ सांगतो की पिकांसाठी शेड्यूल नसतं फक्त ज्या ठिकाणी आपल्याला काहीतरी कमतरता जाणवते न्यूट्रिन डिफिशियन्सी जाणवते किंवा कीड जाणवते अशा परिस्थितीत आपण कडे वळू शकतो किंवा प्रिव्हेंटिव्ह म्हणून जैविकचा वापर करू शकतो आता बऱ्याच शेतकऱ्यांना हे वाटतं की मध्ये जैविक जर आपण वापरलं तर जैविकला खूप खर्च आहे मुळात सगळ्यात चुकीची गोष्ट आहे जैविक जे आहे हे आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापरतो आणि प्रिव्हेंटिव्ह जैविक ज्यावेळेस आपण वापरत असतो त्यावेळेस त्याचे रिझल्ट हे भरपूर कालावधीसाठी राहिलेले असतात म्हणून नेहमी लक्षात असू द्या जर तुम्ही जैविक करत असाल तर खर्च पण कमी लागतो आणि त्याचा कार्यकाळ जो आहे तो पण जास्त राहतो त्यामुळे जैविक शेतीला कमी समजू नका मित्रांनो आणि तो तुमच्या डोक्यात जो गैरसमज आहे तो काढून टाका धन्यवाद